माहितच आहे की हवामान बदलामुळे पृथ्वीचं तापमान प्रचंड वाढत आहे. तापमान वाढल्यामुळे जगातील अनेक भागात उष्णतेच्या लाटा येत आहेत. सध्या युरोपमध्ये अतिउष्णतेमुळे लोकांना प्राण गमवावे लागत आहे आणि या वाढत्या तापमानाचा अर्थव्यवस्थेवर देखील परिणाम होत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. तापमानात 1 अंश सेल्सिअसने वाढ झाल्यास भारताचा GDP 3% कमी होऊ शकतो. पाहूया त्यावर आमचा खास रिपोर्ट. हवामान बदलामुळे तापमानात 1 अंश सेल्सिअसने वाढ झाल्यास भारताचा GDP वर्षाला 3% कमी होऊ शकतो असे एका नवीन अभ्यासात आढळून आले आहे. ॲडव्हान्सिंग अर्थ अँड स्पेस सायन्स या आंतरराष्ट्रीय नानफा वैज्ञानिक संघटनेने हा अभ्यास केला आहे. हवामान बदलाच्या असुरक्षितता निर्देशकांनुसार अर्थव्यवस्थेवर हवामान बदलाच्या परिणामाचा विचार करता झारखंड हे भारतातील सर्वात असुरक्षित आणि महाराष्ट्र सर्वात कमी असुरक्षित राज्य आहे. निर्देशकात कमी रँकिंगचा अर्थ असा नाही की महाराष्ट्र पूर्णपणे हवामान बदलासाठी सुरक्षित आहे. खरं तर भारतातील सर्व राज्य हवामान बदलाच्या या जागतिक घटनेला असुरक्षित आहेत. दरम्यान इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चने चेतावणी दिली आहे की हवामान बदल आणि त्याचा उपजीविका आणि अर्थव्यवस्थेवर होणारा विपरीत परिणाम हा भविष्याचा मुद्दा नाही, हे आधीच वास्तव बनले आहे. कमी झालेली कृषी उत्पादकता, वाढलेली पाण्याची असुरक्षितता, तीव्र हवामानातील घटना, तणावग्रस्त परिसंस्था आणि वाढलेले आरोग्य धोके हे या हवामान बदलाचे काही प्रकटीकरण आहेत. वेगवेगळे घटक वेगवेगळ्या राज्यांमध्ये असुरक्षिततेचे चालक असल्याने हवामान बदलाविरुद्धच्या लढ्यात काय महत्त्वाचे आहे हे राज्याच्या आर्थिक क्षमतेवर अवलंबून असेल. केंद्र सरकार किंवा आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून आर्थिक सहाय्य असूनही हवामान बदलामुळे उद्भवलेल्या धोक्याला प्रतिसाद देण्याची त्याची क्षमता निश्चित करणारा हा एकमेव महत्त्वाचा घटक असेल. वाढत्या तापमानामुळे अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या विपरीत परिणामामागे कारण म्हणजे अतिउष्णतेत कोणतेही काम करणे कठीण होते, विशेषतः बांधकामाच्या ठिकाणी आणि कृषी क्षेत्रात, आणि याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो. याच वाढत्या तापमानामुळे भारताला 2030 पर्यंत $250 बिलियन नुकसान होण्याची शक्यता आहे, म्हणजेच आपल्या GDP 4.5%. आणि हवामान बदलामुळे जागतिक अर्थव्यवस्था 2050 पर्यंत एकूण आर्थिक मूल्याच्या 10% गमावू शकते. यावर उपाय म्हणजे शहरांमध्ये कमी सिमेंटचा वापर आणि जास्तीत जास्त झाडे लावणे. झाडांच्या सावलीमध्ये तापमान सहन करण्या इतके होते. जे रस्त्यावरील सिमेंट असते ते उष्णता शोषून घेते आणि त्यामुळे वातावरण जास्त गरम होते. त्यामुळे या समस्येवर लवकरात लवकर ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.